प्रफुल्ल साळुंखे आहेत, गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि विजय देसाई आपल्यासोबत उपनगरातून जोडले गेले आहेत. सगळ्यात आधी आपण सगळ्यात लांबच्या ठिकाणी म्हणजे विजयकडे जाऊयात. विजय, खूप मोठ्या प्रमाणात उपनगरातून लोक मुंबईत येत असतात आणि सकाळी जर का वसई, विरार, बोरिवली या सगळ्या स्टेशनवर बघितलं तर लोकलमध्ये चढणं एक दिव्य असतं. अजूनही लोकल सुरू झालेलं नाही आहे, कदाचित पुढचा काही काळ सुरू होणार नाही आहे. काय वाटतंय प्रवाशांना? मिलिंद सर, लोकांचे हाल होत आहेत, अक्षरशः हाल होत आहेत. कारण वसई विरार मध्ये जो राहणारा जो प्रवासी वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि कामावर जाण्यासाठी त्यांना आता सध्या रेल्वे बंद केल्यामुळे एसटी आणि खासगी वाहन रिक्षा असा पर्याय आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. माझ्यासोबत या ठिकाणचे काही लोक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर सगळं लोकल सुरू केलं पाहिजे, काय नेमकं सांगाल? आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे जी म्हण आपली एकादशीच्या घरी महाशिवरात्र. अतिशय कडक संक्रमण काळातून आपण चाललेलो आहोत, 1.5 वर्ष झालेलं आहे. लोकांना कामधंदा नाही आहे, लोक घरी बसलेले आहेत आणि अशा वेळेला ट्रेन बंद ठेवलेली आहे. आणि एकादशीच्या घरी महाशिवरात्र यासाठी म्हणालो का ट्रेन बंद आहे आणि पेट्रोलचे भाव जे गगनाला भिडलेले आहेत, जवळजवळ 105 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे. त्यामुळे लोकांना तर कामाला जायचंच आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच फक्त ट्रेन चालू ठेवलेली आहे. जसं काय फक्त अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या लोकांचंच पोट आहे, बाकी जे चाकरमाने जो गरीब वर्ग आहे जो 15-20 हजार रुपये कमवतो ते आज कसे जाणार? तर ते बाईकने जातात, रिक्षाने जातात. म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये जो त्यांचा मणका वाकला होता तो या लॉकडाऊनमध्ये साफ मोडलेला आहे. तर ही सगळी उदासीन भूमिका केंद्र सरकारची आहे, ज्याने गेल्या 4-5 महिन्यामध्ये वॅक्सिनेशन केलेलं नाहीये. म्हणजे जगाच्या इतर देशांना तुम्ही 6.5-7 करोड वॅक्सिनेशन फ्री देतायत आणि जी जगाची अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारी मुंबई आहे, या मुंबईवर तुम्ही अन्याय करताय. जर तुम्ही जर वॅक्सिनेशन मुंबईला प्राधान्य देऊन केलं असतं तर मुंबई चालली असती. तुम्ही मुंबईची रक्तवाहिनी जी आमची लोकल ट्रेन आहे, एशियामध्ये सर्वात जास्त प्रवास करणार आमचं स्टेशन नालासोपारा आहे, अशा वेळेला तुम्ही आमची काळजी न घेता इतर देशांना वॅक्सिनेशन देताय. म्हणजे आपल्या मुलाला रडत ठेवायचं आणि शेजारच्या मुलाला कडेवर घ्यायचं. हा अतिशय दुर्दैवी आणि उदासीन भूमिका असलेला अपरिपक्व सरकार आहे केंद्राचं, जिथे लोकांचा विचार न करता फक्त आम्हीच कसे राष्ट्रगुरु, जगद्गुरु आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे लोकांचं नुकसान होत आहे, अक्षरशः लोक आत्महत्या करण्याच्या मनोवृत्तीपर्यंत गेलेले आहेत. अशा घडीला सरकारने खाली उतरून आलं पाहिजे, जनतेमध्ये गेलं पाहिजे. वॅक्सिनेशन कसं फास्ट होईल आणि ट्रेन कशी सुरू होईल, ह्या फेऱ्या ज्या कमी आहेत त्यामुळे लोड जास्ती वाढलेला आहे. बस, जी बस आमच्या इथून बोरिवलीला 1/2 तासात 1/2 तासात पोहोचायची, आज तिला पोहोचायला 3 ते 4 तास लागतात. त्यामुळे ड्रायव्हर म्हणजे प्रत्येक गोष्ट शरीरावर एवढा भार यायला लागला आहे. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या ऑलरेडी आम्ही खतरूच होतो, पण आता शारीरिकदृष्ट्या आम्ही साफ तुटायला लागलेलो आहे. इथूनचा जो जनतेचा जो नागरिक आहे जो थोडेफार पैसे कमवतो तो आज इथे भीक मागण्याच्या परिस्थितीपर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक जण तुम्ही बघा, चांगला माणूस सुद्धा बोलतो का अरे मला गहू देऊन दे, मला 1/2 किलो तांदूळ घेऊ दे, ही परिस्थिती आहे. काही केंद्राला दिसत नाही का जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय? आपण लोकांना, केनियासारखा देश आपल्याला मदत पाठवतो एवढा आपण गुडघ्यावर आलेलो आहोत. अशा दयनीय अवस्थेमध्ये आपण असताना लोकलच्या फेऱ्या अति वाढवल्या पाहिजे, जेणे गर्दी कमी होईल. तुम्ही कमी करून जो लोड आहे तो वाढणारच आहे. बसच्या फेऱ्या तर होत नाहीयेत, जनतेने करायचं काय, जायचं कुठे, हा मोठा प्रश्न आहे आज आपल्या पुढे. आणि ह्या प्रश्नाला केंद्र सरकारकडे उत्तर नाही, कारण त्यांची कुठली प्लॅनिंग नाही आहे, त्यांचं कुठलं धोरण नाही आहे. अशा निष्क्रिय आणि निर्लज्ज सरकारचा आम्ही निषेध करतो, या सरकारचा निषेध आहे. आणि तुम्ही काय सांग? माझं असं सर्वात प्रथमचं न्यूज 18 लोकमतचं मी आभार मानतो की तुम्ही सर्व मुद्दे, सर्व शिक्षणाचे असो, लाईट बिलचे असो, या रेल्वेचे असो, सर्व उचलतात. आज आम्ही व्यापारी वर्ग जो आहे तो आम्ही पूर्णपणे संपलेलो आहोत. मागच्या 1.5 वर्षापासून आमच्या व्यापारी वर्गाला ना केंद्र शासनाने ना राज्य शासनाने आम्हाला काही मदत केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जेवढे आता जे लोक आत्महत्या करत आहेत ह्याचा जिम्मेदार हा केंद्र सरकार व राज्य सरकारच आहे. मागच्या 8 आठवड्यामध्ये पण आमच्या काही व्यापारी वर्गांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आमची सर्व दुकानातला सामान पूर्णपणे सडलेला आहे. आमची वाहतूक जी आहे ती रेल्वेनेच व्हायची, कारण की आमचा जो माल असतो तो थोडा कमी असतो, तर आम्ही ट्रेनने माल डब्यातून घेऊन जायचो. पण आता तो 5-5.5 वर्षापासून बंद असल्यामुळे आमच्यावरती खूप मोठा तणाव आलेला आहे. आमच्याकडे एवढा मोठा इकडे वसई विरार या परिसरामध्ये एवढा मोठा आम्ही व्यापारी नाही आहोत की आम्ही स्पेशल टेम्पो या ट्रक करून मुंबईला माल पाठवू शकतो. तर आमच्या व्यापारी वर्गाला खूप त्रास झालेला आहे. बरं, हा विजय, मी परत एकदा येतो तुझ्याकडे, सुस्मिताकडे जाऊयात. सुस्मिता, अजूनही लोक प्रवास नाही करू शकत रेल्वेने, काय काय प्रकारच्या अडचणी येत आहेत?
जी आपण जर बघितलं तर मुंबईकरांनी वारंवार लोकल सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।